मॉर्निंग स्टूडेंट्स, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी एक सूर्योदय आणि सूर्यास्त या पद्धतीचं चित्र साकार कसं करायचं हे दाखवलं होतं. आता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अगदी छानपैकी त्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने सूर्योदय झाल्यानंतरचा जो रात्रीचा प्रहर आहे, छानपैकी तुम्ही कधी फिरायला गेलात तर तिथं तुम्हाला जी झाडी दिसतात, स्नोफॉल दिसतं, ते तुम्हाला चित्र करण्यासाठी सदैव आकर्षण करून घेतात. तर तुम्हाला प्रत्येक वेळी वाटत असतं की हे चित्र मी काढता आलं तर मला किती बरं झालं असतं. तर हेच चित्र आपण आज इथं अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर तुम्हाला पहिल्यांदा मी ते जे चित्र आहे ते दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षात तुम्हाला जे हे तुमच्या ड्रॉइंग पेपरवर 1/4 साईडचं जे ड्रॉइंग पेपर आहे, ड्रॉइंग शीट आहे, ह्याच्यावर हे मी चित्र जे दाखवतोय हे चित्र आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला पाहिल्यानंतर वाटेल की किती थोडंसं अवघड वगैरे असेल, तर अवघड वगैरे काही नाही आहे. प्रत्यक्षात तुम्ही जर एक 25 मिनटं ह्याच्या पुढचं जर क्रम हे चित्र स्टेप बाय स्टेप मी कसं करत गेलेलं आहे स्पंजच्या सहाय्याने, किंवा तुम्हाला जे नवीन मी ब्रश आज आणलेलं आहे ह्या पेंटिंगसाठी खास फॅन ब्रश, ह्या ब्रशच्या सहाय्याने हे चित्र तयार केलेलं आहे. आणि प्रत्यक्षात तुम्हाला आता काम केल्यानंतर कळेल की किती सोपं आहे हे चित्र करण्याचं. तर आपण आता प्रत्यक्षात कामाला सुरू करूया. तर आपण मागील तासाला पाहिलं होतं की उजळ छटा म्हणजे सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना असं चित्र आपण स्पंजच्या सहाय्याने केलं होतं. तर आता आपण त्याच्या विरुद्ध उलट म्हणजे एखाद्या संध्याकाळचं किंवा रात्रीचं जे प्रहर आहे ते दृश्य आपण इथं चित्रित करणार आहोत. आणि त्याच्यासाठी त्याची अपोजिट रंगसंगती म्हणजे रात्रीचा जो काळोख आहे ते दाखवण्यासाठी म्हणजे एक स्नोफॉल म्हणजे बर्फाच्छादित एखादा प्रदेश याचं चित्र कसं असतं ते आपण इथं पाहणार आहे. आणि मागच्या पिरियडमध्ये यासाठी आपण घेतलं होतं जवळपास रेड कलर, ऑरेंज आणि लेमन येलो. आत्ता आपल्याला पर्शियन ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू आणि व्हाईट ह्या तीन रंगाचा उपयोग इथं आपल्याला सेम प्रोसिजरनी करायचा आहे. तर आपण प्रत्यक्षात आता कृती पाहूया. सुरुवातीला तुम्हाला पर्शियन ब्ल्यू कलर घ्यायचा आहे आणि पर्शियन ब्ल्यूने पेपरला असं वॉश द्यायचं आहे. आणि वॉश दिल्यानंतर खूप वेळा पेपरला रब करायचं नाही स्पंजने, एक दोनदा वॉश द्यायचा आणि लगेचच दुसरा कलर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर कोबाल्ट ब्ल्यू. रंग देताना पर्शियन ब्ल्यूमध्ये मिक्स केलं तरी चालू शकतं. या पद्धतीने अगदी वरच्या भागामध्ये पर्शियन ब्ल्यू आणि कोबाल्ट ब्ल्यूमध्ये जी लाईन तयार होती तिथे आपण थोडंसा मिक्सिंग केला या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे, पर्शियन ब्ल्यू झाला, हा कोबाल्ट ब्ल्यू झाला. आता आपल्याला कोबाल्ट ब्ल्यूपेक्षा थोडंसं फिकट रंगाचं शेड तयार करायचं आहे. याच्यासाठी आपण काय करणार आहे, या कोबाल्ट ब्ल्यूमध्ये थोडंसं व्हाईटचं मिक्सचर करणार आहे, व्हाईट रंग टाकणार आहे. म्हणजे जो कोबाल्ट ब्ल्यू आहे त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट रंग मिक्स करून आपण त्याच्यापेक्षा फिकट शेड तयार केलेला आहे. आता ह्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं काय इथं म्हणजे सांगतोय, आपण इथे रंग दिलेला आहे स्काय ब्ल्यू आणि कोबाल्ट ब्ल्यू, ही मधली जी लाईन आहे हे मिक्सिंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पाण्याचं मिक्सिंग न करता आणखीन एक टोन आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. थोडासा कोबाल्ट ब्ल्यू आहे त्या रंगामध्ये थोडासा कोबाल्ट ब्ल्यू टाका आणि या इथं हा रंग मिक्सचर करून टाका. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे दुसऱ्या एखाद्या स्पंजनी जो कोबाल्ट ब्ल्यू तुम्ही रंग दिला होता तो कोबाल्ट ब्ल्यू पुन्हा एकदा वरच्या बाजूला देऊन घ्या या पद्धतीने. हे पहा, या पद्धतीने मिक्सचर होऊन जाईल, रंगाचं शेड मिक्स होऊन जाईल. आता आणखीन एक दुसरा स्पंज घ्या व्हाईट रंग देण्यासाठी, जो व्हाईट आपण रंग देणार आहे आता खाली सगळ्यात जे खालचा भाग आहे तो व्हाईट रंग देणार आहे आपण, त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा दुसरा व्हाईटचा पार्ट नवीन स्वच्छ स्पंज घ्या.
फक्त अगदी सोप्या पद्धतीने रंगाचे शेड आपण इथे तयार केलेले आहेत. आता सुरुवातीला आपण डार्क पर्शियन ब्लू घेतला, कोबाल्ट ब्लू घेतला, त्याच्यामध्ये कोबाल्ट ब्लूमध्ये व्हाईट मिक्स केला आणि त्याच्यापेक्षाही फिकट म्हणजे व्हाईट हा रंग घेऊन आपण झटक्यात ग्रेडेशन इथं तयार केलेलं आहे. रंगाचा ग्रेडेशन डार्क टू लाईट आणि लाईट टू डार्क हा जो ग्रेडेशन आहे रंगाचा तो इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आता एक 2 ते 3 मिनिटाच्या ब्रेकनंतर हे जे रंग देतो आहे आपण त्याच्यानंतर एक 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घ्या. कागदामध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये काम केलं तर पेपर वेडवाकडं व्हायचे चान्सेस असतात, पेपर फाटायचं शक्यता असतं, त्यासुद्धा त्यासाठी आपण एक 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्याच्यानंतर मात्र आपल्याला लेआउट करायचं आहे. आपल्याला खाली जे माउंटन्स आहेत ब्लॅक माउंटन्स इथंसुद्धा आपण शॅडोमध्येच दाखवणार आहे. ब्लॅक माउंटन्स दाखवणार आहे आणि ट्रीज दाखवणार आहे, झाडी दाखवणार आहे. म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जी झाडी असतात किंवा एखादं वाळलेलं झाड हे पण मी दाखवतो, ते सुद्धा आपण इथं करू शकतो. आणि स्नोफॉल होत आहे हे सुद्धा आपल्याला या चित्रामध्ये साकार करायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण सुरुवातीला काय करू, माउंटन्स ब्लॅक शॅडोमध्ये ते दाखवू. तर माउंटन्स दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, खाली एक साधारणपणे 2 ते 3 इंचावर हे असे ब्लॅक शॅडोने ब्रशने आखून घ्या किंवा पेन्सिलने सुरुवातीला आखून घ्या. एकीकडं वरच्या बाजूला करा आणि एकीकडं उतरतं जे आहे रंग त्या पद्धतीने द्या. आता इथं पुन्हा थोडंसं स्पंजचा वापर केला तरी चालू शकतो. डार्क रंग द्यायचा आहे, स्पंजचा वापर करायचा. स्पंजमुळं एक तुमचा फायदा होईल की जेणेकरून जो कलर आहे रंग आहे तो एकसारखा प्लेन छान बसेल कागदावर. त्याचा तुम्हाला फायदा दिसतो की स्पंजने तुम्हाला जे कलरिंग आहे ते अगदी प्लेन आणि इथं एकसारखं बसतं रंग शेड. आपल्याला काय करायचं आहे, इथं ट्रीज दाखवायचे, झाडी दाखवायचे. मग झाडी दाखवताना काय करा, पेन्सिलचा वापर करा. आता पहिल्यांदा आपण इथं पेन्सिलचा वापर करत आहे, आता याच्या अगोदर सगळं रंगकाम आपण स्पंजच्या साह्याने केलेलं आहे. आता इथं मात्र तुम्ही पेन्सिल हलक्या हाताने एक आपल्याला दिसायला पाहिजे एवढाच हेतूने लाईन ड्रॉ करून घ्या आणि थोडंसं अंतर ठेवून दुसरी लाईन, तिसरी लाईन, म्हणजे झाडी जी आहे ते उंचीप्रमाणे कमी जास्त या पद्धतीने करायचं आहे. एकसारखे झाडी करायचं नाही आहे, थोडंसं कमी जास्त उंची त्याची कमी जास्त या पद्धतीने ड्रॉ करून एक 5-6 झाड्यांसाठी स्ट्रेट लाईन आखून ठेवायचं आहे. आता यानंतर हा जो ब्रश आहे तो राऊंड ब्रश आहे, हा जो ब्रश आहे तो फ्लॅट ब्रश आहे, जनरली सगळ्या स्टुडंट्सकडे असतो. पण हे जे ब्रश आहे हे तुम्ही आज माझ्याकडे नवीन बघत असाल, हे काय ब्रश आहे, तर हे ब्रश आहे फॅन ब्रश. हे तुमच्याकडे किमान एक ब्रश असायला पाहिजे. या फॅन ब्रशचा उपयोग आता आपण इथं हे झाड करण्यासाठी किंवा ट्री करण्यासाठी इथं करणार आहे. ओके, तर आपण प्रत्यक्षात कृती पाहूया. आता हे जे स्टँडिंग लाईन्स आखून घेतलेले होते आपण या ब्लॅक ब्रशने थोडंसं स्ट्रेट लाईन आखून घेऊ या पद्धतीने. थोडंसं वरच्या बाजूला जी झाडी आहेत ती बारीक आहेत आणि खालच्या बाजूला थोडीशी निमुळती आहेत. वरच्या बाजूला थोडंसं बारीक आणि खालच्या बाजूला थोडंसं जाडसरपणा होत आलेलं आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. या पद्धतीने आपण ब्रशच्या साहाय्याने रेषा आखून झालेल्या आहेत. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मी फॅन ब्रश आपल्याला म्हटलं होतं याचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे. तर प्रत्यक्षात आपण पाहूया
की याचा उपयोग कसं करतोय. आणि एक लक्षात ठेवा की हे जे झाड आहेत हे बर्फाच्छादित प्रदेशातील झाड आहेत, तर सुरुवातीला वरच्या बाजूला हे बारीक निमुळते होत खालच्या बाजूला ते पसरट होत जाणारी झाडे आहेत, त्यामुळं त्या पद्धतीनेच आपल्याला कलरिंग करायचं आहे. ओके, तर कलरिंग आपण सुरुवात करूया. शक्यतो या पद्धतीने ही झाडे असतात. पहिल्यांदा हे रेश आखून घ्या, हे पहिल्या ब्रशची कमाल पहा. एक झटक्यामध्ये याचा तुम्हाला रिझल्ट मिळत आहे तसा समोर, जे रिअल एक रिअल पद्धतीने जे झाड आहे त्याचं स्ट्रक्चर या ब्रशच्या सहाय्याने आपण करत आहे. जे जे कामासाठी त्या त्या पद्धतीचं जर ब्रश वापरलं तर लवकर त्याचा रिझल्ट मिळतो. त्याच्यानंतर आणि आणखीन एक महत्त्वाचं याच्यामध्ये की तुम्ही रेषा मारताना थोडंसं डिस्टन्स मी बरोबर ठेवलेलं आहे, झाडांचं डिस्टन्स म्हणजे ह्याची जी पानं आहेत या झाडामध्ये मिक्स होणार आहेत त्यासाठी डिस्टन्स बरोबर ठेवलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. थोड्या अंतरावर आपण इथं दोन रेषा आखून घेऊ, याच्यामध्ये सुद्धा अंतर सोडू. हे थोडंसं झाड उंच घेऊ आपण, अजून उंच, आणखी उंच. अशा पद्धतीने झाडांचा जो क्रम आहे तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता इथं काही वेळा आता आणखीन एक तुम्हाला इथं महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे झाड आहेत इथं काही झाड ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, तर त्यावेळी तुम्ही थोडंसं त्याला आणखीन सुटसुटीतपणा दिसण्यासाठी तिथे थोडासा रंगाचा वापर, निळ्या रंगाचा वगैरे वापर करून त्याला आकर्षक करू शकता. हे बघा या पद्धतीने ग्रे कलर वगैरे वापरून दुसरा जो झाड आहे ओव्हरलॅपिंग झालेला तो असा वेगळा दाखवू शकता इथे, किंवा काही शेड इथं वापरू शकता त्याच्यामध्ये या पद्धतीने. आणि हा झाड इथे जवळ आहे थोडासा अलीकडे आहे हे सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता ह्या झाडाचा जो मधली रेष आहे हे तुम्ही या साईडला सुद्धा दाखवू शकता, हा जवळ आहे आणि हा दूर आहे हे भास सुद्धा इथं निर्माण होऊ शकतं. आणि तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये आणखीन रिअलिस्टिक काम करायचं असेल तर इथं आणखीन थोडी झाडी जी आहेत ते या पद्धतीने इथं करू शकता तुम्ही. जवळचं झाड आणि दूरवरचं झाड हे आभाससुद्धा निर्माण करू शकता इथे, आणि त्याला थोडासा ब्ल्यू कलरचा शेड त्याच्यामध्ये वापरला तर तो आणखीन छान दिसतो. आता तुम्हाला जे अवघड वाटणारं चित्र आहे ते किती सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला दिसत आहे की एखादा सीन
जे तुम्हाला आवडतं, तुम्हाला त्यावेळी वाटतं की किती अवघड असेल हे चित्र. मागच्या एपिसोडमध्ये पण आपण पाहिलं, सकाळचं जे सूर्योदय आहे, संध्याकाळचं जे सूर्यास्त आहे, ते आपण चित्रित करण्यासाठी पण आपण लाल, केसरी, पिवळा या रंगछटेचा उपयोग केला, रेड, ऑरेंज आणि येलो. आतासुद्धा आपण हे जे निसर्ग दृश्य आहे छानपैकी, ते सुद्धा आपण इतक्या सोप्या पद्धतीने इथं चित्रित करून आपण इथं तयार केलेलं आहे. काही नाही, पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा एकदा माहिती त्याची सांगतो. पहिल्यांदा आपण स्पंज घेतला, पर्शियन ब्ल्यू कलर जो तुमच्याकडे आहे तो दिला, कोबाल्ट ब्ल्यू सेकंड स्टेपला दिला, त्याच्यानंतर कोबाल्ट ब्ल्यू आणि व्हाईट दोन्हीचा मिक्सचर जो आहे स्काय ब्ल्यू थोडा इथं दिला, त्याच्यानंतर व्हाईट इतर रंग दिला जो एकदम फिक्कट आहे, अतिशय फिक्कट रंग इथं दिला, म्हणजे डार्कपासून फिक्कट, म्हणजे ग्रेडेशन पद्धतीने एक बॅकग्राऊंड आपण तयार करून घेतलं. बॅकग्राऊंडनंतर आपण ब्लॅक कलर इथं खालच्या बाजूला देऊन घेतला ब्रशने, आणि सगळ्यात शेवटी काय केलं, स्टँडिंग लाईन्स आखले, आणि हा जो ब्रश आहे हा ब्रश फॅन ब्रश, हे नवीन ब्रशचा वापर करून या पद्धतीचा आपण इफेक्ट इथं साध्य केलं. आता याला आणखीन एका वेगळ्या लेवलला आपण जाणार आहोत, हे चित्र एक वेगळ्या लेवलला आपण हे चित्राला घेऊन जाणार आहोत. आता हे झालं इथंपर्यंत, झाडी झाली, आकाश झालं, आता याला फिनिशिंग लेवलला आपण घेऊन जाणार आहोत. तो कसं, तर आणखीन एक वापर करायचा आहे. तुमच्या घरात वेस्ट टूथब्रश असेल, टूथब्रश जो वेस्ट खराब झालेला आहे तो घ्या, आणि याला आपण एक स्नोफॉलचा इफेक्ट देणार आहे. त्यापूर्वी आपण काय करणार आहे, इथे एक चंद्र सुद्धा ब्रशच्या साह्याने करणार आहे. तर पाहूया आपण कसं ते कृती करायचं. हां, इथं मून काढायचं आहे आपल्याला. मून काढण्यापूर्वी एक आदर कॅप घ्या, तुमच्या जो पोस्टर कलरचा बोटलचा कॅप, आणि राऊंड आखून घ्या, सर्कल आखून घ्या असा व्यवस्थित. हे पहा, इथं सर्कल आखून घेतला आपण, आणि पांढऱ्या कलरनी ब्रशच्या साह्याने हा जो मून आहे, चंद्र आहे, रंगाने भरून घ्या. आणि रंगाने भरताना जे काही फिक्कट गडद छटा तयार होणार आहेत, म्हणजे जो खालचा बेसचा रंग आहे तो येणारच आहे त्या ब्रशमध्ये, तो तसाच ठेवा. म्हणजे चंद्राचा जो ओरिजिनल रंग आहे तो आपोआप तसा वाटेल. अगदी करकरीत व्हाईट रंग देऊ नका, थोडासा त्याला बॅकग्राऊंडमधलं रंग मिक्सिंग होऊ द्या. आणि इथं तुम्हाला थोडंसं त्याला मिक्सिंग करायचं असेल छानपैकी व्हाईट प्लेन, तो आडव्या पद्धतीने करा असं. या पद्धतीने मून इथं तयार केलेलं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे जो वेस्ट ब्रश आहे त्याच्यामध्ये थोडा व्हाईट रंग घ्यायचा आहे. व्हाईट रंग पातळ बनवायचा नाही आहे, थोडासा घट्ट करायचा आहे. पातळ बनवलं आणि सगळीकडं आपण जर शिंपडलं ते रंग, तर तो रंग खराब व्हायचे चान्सेस आहेत चित्र. तर तुम्ही थोडासा थिक रंग घ्या, घट्ट रंग घ्या. ब्रशच्या रंग साह्याने डायरेक्ट इथं व्हाईट रंग लावलं तरी चालू शकतं. आता मात्र जो स्प्रे करणार आहे आपण, समोर चित्र आहे, हाताची पोझिशन या पद्धतीने असू दे आणि थोडासा असा स्प्रे करा. जो चंद्र आहे त्याच्या आजूबाजूला स्प्रे करा थोडस या पद्धतीने. झाडावर सुद्धा आपण असं या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर आता आणखीन काही मोठे जे ड्रॉप्स आहेत, मोठे साईजचे ड्रॉप्स, ते आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी पुन्हा थोडासा मी पांढरा रंग घेतो इथे आणि थोडासा रंग पातळ करतोय. थोडासा आणखीन थोडा ब्रश थोडासा दूर धरून स्प्रे करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण केवळ ब्रशचा वापर न करता जे आपल्या घरामध्ये वेस्ट मटेरियल होतं, स्पंज वगैरे, त्याच्या साह्याने इतकं अप्रतिम चित्र आपण इथं छानपैकी तयार केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीचं चित्र, त्याचं साईज भलेही मी तुम्हाला इथं छोटं दाखवलं असेल, तर
तर तुमच्या घरातल्या भिंतीला अनुसरून त्या पेपरचा आकार घेऊन तुम्ही हे चित्र तुमच्या पद्धतीने घरामध्ये छानपैकी साकार करू शकता.